एकीकडे जेवण चालू आहे पाहुण्यांचं आणि एकीकडे मी मस्त गरम गरम पुरी करते त्यांच्यासाठी. जरा धावपळ झाली आज आमची, पण खूप छान मस्त व्हिडिओ आहे आजचा. आणि पूजा रडत होती, शेवटची दिवाळी ना पूजाची आपल्याकडे, त्यामुळे रडत होती. हाय हॅलो सर्वांना नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. चला, दिवाळीची तयारी अजून काही आपली संपलेली नाही आहे, रोज काही ना काही शॉपिंग चालू आहे. आत्ता पण मी मार्केटमध्ये चालली आहे, काही वस्तू घ्यायच्या आहे मला. चला ना, तर मिस्टर आणि मी आम्ही दोघेच चालू आहे. आता 2:30 वाजले आणि आजचा व्हिडिओ पण स्किप न करता नक्कीच बघत राहा, खूप मस्त असणार आहे. पूजा पण हापडे घेऊन घरी येते, तर बघत राहा व्हिडिओ. चला, आज एकादशी आणि वसुबारस पण आहे, तर तुम्हाला सर्वांना वसुबारसच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. सकाळपासूनच माझी जरा कामामध्ये धावपळ होती, त्यामुळे पोस्ट पण मी टाकली नाही. आणि मार्केटमध्ये जाता जाताच इथे आली मी, मला ह्या छोट्या छोट्या ना चिनीमातीच्या वाट्या घ्यायच्या होत्या. त्यानंतर पुढे मी इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये आली, तर इथून मला ह्या लाईटिंगच्या माळा घ्यायच्या होत्या. घराला लाईट लावल्यानंतर खूप छान मस्त रोषणाई होते दिवाळीमध्ये, तर जिकडे तिकडे मस्त झगमगाट असते लाईटिंगची रोषणाईची. तिथून पुढे मग मला आहे ना साडी खरेदी करायची होती, तर मी चालली आता मार्केटमध्ये. तर रस्त्याने खूप सारे फटाक्यांचे शॉप लावलेले होते, रस्त्याने जाता जाता मला हे शॉप दिसलं, तर नवीनच झालं आहे आत्ता मार्केटमध्येच आहे, तर लाल चौकामध्ये. तर ह्या शॉपमध्ये म्हटलं चला साड्या बघू, तर बाहेर लावलेल्या साड्या मला खूप जास्त आवडल्या. पिंक रंगाची साडी आणि ब्लॅक रंगाची साडी ना, त्या पण मला खूप आवडल्या. तर आतमध्ये मी गेली, मला साडी तर घ्यायचीच होती, पण म्हटलं चला इथे भारी डिझायनर साड्या पण कशा आहे बघू. तर लग्नासाठी, लग्नामध्ये बरेच फंक्शन असतात, तर मला अजून साडी घ्यायची. आणि दिवाळीच्या सणासाठी पण मी साडी बघते, तर दिवाळीला मी अजून काही साडी घेतलेली नाही आहे, म्हणून म्हटलं चला आलोय तर मस्त चांगल्या डिझायनर साड्या पण बघू. तर मला ही पिवळ्या रंगाची साडी खूप आवडली, डिझायनरच साडी, पण वेगळंच पॅटर्न आहे साडीचं. आणि त्या पॅटर्नमध्ये त्यांनी बरेच रंग आणि डिझाईन पण दाखवली, तर सर्वच साड्या खूप छान आहे. म्हणजे आपण लग्नात कोणत्याही फंक्शनला साडी नेसू शकतो, किंवा मग सणासाठी पण खूप मस्त ह्या साड्या. हे शॉप आहे ना सिन्नरमध्येच आहे लाल चौकामध्ये, तर नवीनच झालेलं आहे सध्या, त्यामुळे इथे नवीन नवीन साड्या मला बघायला मिळाल्या. बऱ्याच ताई मला कमेंटमध्ये विचारतील कोणतं शॉप, तर मी शॉपचं नाव तुम्हाला आधी दाखवलेलं आहे बघा. तुम्हाला घ्यायच्या असल्या तर इथे येऊन तुम्ही घेऊ शकता. तर ही पर्पल रंगाची साडी मला खूप जास्त आवडली, मला हा रंग खूप आवडतो. आणि पूजाला पण ह्या रंगाची साडी घ्यायची, तर म्हटलं बघून तरी घेऊ, नंतर येऊन मग घेऊन जाऊ असं. त्यानंतर मग सिम्पल साड्या पण मला घ्यायच्या होत्या, कारण आता पूजाला सण घेऊन येणार आहे दिवाळीचा, तर ज्या पण लेडीज येतील त्यांना आपल्याला साड्या घ्याव्या लागतात ना, तर त्यामुळे मग मी इथे साड्या बघत होते. तर ही ग्रीन बॉटल ग्रीन कलरची साडी मला खूप जास्त आवडली, त्यामध्ये बरेच त्यांनी मला पॅटर्न दाखवले. इथूनच मग मी दोन साड्या चॉईस केल्या आणि घेतल्या, छान मिळाल्या साड्या. तुम्हाला मी नंतर घरी गेल्यावर दाखवते. तिथून पुढे मला मार्केटमध्ये पंत्या घ्यायच्या होत्या, तर जुन्या पंत्या तर आहेच माझ्याकडे, पण दरवर्षी मी नवीन पंत्या घेतच असते, तर मला 2-3 डझन पंत्या घ्यायच्या होत्या. मग मी पंत्या घेतल्या, आणि आज वसुबारस आहे तर अशा छोट्या छोट्या काय वासरूंच्या मूर्ती पण मार्केटमध्ये विकायला होत्या. चूल जातं, बऱ्याच वस्तू असतात दिवाळीमध्ये ज्या आपण लग्नात पण ठेवू शकतो घेऊ शकतो. मार्केटमधून घरी आल्या आल्या मिस्टरांना ही लाईटिंग मी टेरेसवरती जाऊन घराच्या भिंतींवरती सोडायला सांगितली, कारण बराच वेळ लागतो लाईटिंग लावायला पण. त्यानंतर मग मी किचनमध्ये आली, तर स्वयंपाक बनवायचा आहे. कुकरमध्ये ना बटाटे बॉईल करून घेतले, बटाटे थोडेसे मोठे मोठे असल्यामुळे ना अर्धे अर्धे केले मी, म्हणजे ते पटकन उकडले जातात. आणि आता सर्व काही स्वयंपाकाची तयारी करून घेते. पूजा पण आलेली होती आज लवकर, 5 वाजत आलेले होते, 5 वाजताच मी स्वयंपाकाला लागले. आजचा स्वयंपाकाचा मेनू काय काय असणार आहे तर नक्कीच तुम्हाला सर्व काही दाखवते. इथे मी टोमॅटो आणि कांदा कापून घेतलेला आहे, तर कांदा थोडासा तव्यावरती लालसर भाजून घेते. कुकरमध्ये डाळ भात लावलेला आहे, आणि घरीच पनीर बनवलं होतं मी, सकाळीच पनीर बनवून ठेवलेलं होतं. घरी पनीर खूप छान होतं आणि खूप मस्त प्लेन असं सॉफ्ट होतं, तर तुम्ही बघू शकता. पनीर छान आता कट करून घेते. तर हे पनीर आहे ना मी गाईच्या दुधापासूनच बनवलेलं आहे, सायट्रिक ॲसिडचा वापर करून, म्हणजे लिंबूसत्व टाकून. आज वसुबारस आहे आणि एकादशी आहे, देवांना तर नैवेद्य दाखवायचा नाही आहे, नाहीतर पुरणपोळीचा स्वयंपाक करणार होते, पण सर्वजण बोलले की पुरणपोळी नको करू, त्यामुळे मग वेगळा स्वयंपाकाचा बेत ठरवला. पनीरची भाजी, डाळ भात, बटाटा चटणी आणि पुरी, श्रीखंड. सकाळपासून सर्वच कामांची माझी घाईगडबडच चालू आहे,
पूजाला सण पण घेऊन येणार आहे आणि वसुबारसची पूजा मांडणी करायची. दिवाळीचा पहिला दिवस तर आज सर्व दिवे पंती लावायची, त्यामुळे खूप सारी तयारी करायची होती. मुलीचं लग्न जमल्यानंतर जो सण येतो ना, तर तो सण आणत असतात सासरकडचे. पूजाचं लग्न जमल्यानंतर पहिला सण संक्रांतीचा होता. खूप साऱ्या ताईंनी मला तेव्हा पण कमेंट केल्या होत्या की ताई, पूजाला संक्रांतीचा सण आला नाही का. त्यावेळेला आहे ना, पूजाच्या आजी सासूबाईंचं अल्पशा आजाराने निधन झालं होतं, त्यामुळे मग तो सण त्यांनी आणला नाही. त्यानंतर हा दिवाळीचा सण आलाय, तर मग आता ते सण घेऊन येत आहे. तर चला आता इथे मी ना पनीरचे काप तेलामध्ये असे थोडेसे तळून घेते. पनीर तळून घेतल्यामुळे त्याची टेस्ट छान लागते. दुसऱ्या शेगडीवरती मी कढईमध्ये तेल टाकलेले आणि वाटण पण मिक्सरला वाटून घेतलं पनीरची ग्रेव्ही, तर ती पण तेलामध्ये छान आता परतवून घेते. दोन्ही शेगडीवरती माझं काम चालू आहे आणि एकाच वेळेस सर्व काही मी करते. स्वयंपाक करायला तसा मला जास्त उशीर लागत नाही आणि पूजा पण बाहेरचं सर्व काही आवरते, उठा झाडते, साफसफाई करते. तिला मी बोलली की तू आता रांगोळी काढ, कारण रांगोळी काढायला पण बराच वेळ लागतो. हॉलची साफसफाई सर्व काही आवरायचं होतं, तर ते आवरते ती आणि मी स्वयंपाक बनवते. आता मी इथे तेलामध्ये ना काजू पण टाकले. पनीर कमी असल्यामुळे यामध्ये मी काजू टाकते. काजू पनीर मसाला अशी ती भाजी होणार. आणि आपली पूजा मॅडम मस्त मोराची रांगोळी काढते ओट्यावरती. पूर्ण रांगोळी झाल्यानंतर दाखवेल मी तुम्हाला. त्यानंतर आता इथे मी ना पंत्या आणलेल्या होत्या, तर त्यामध्ये तेल आणि वाती टाकल्या. पंत्या पण लावते, कारण आता सायंकाळची वेळ झालेली होती. एकादशीपासून आहे ना आपण पंते लावायला सुरुवात करत असतो आणि खूप साऱ्या पंत्या मग मी इथे लावून घेतल्या. ज्या आणलेल्या होत्या त्या लावल्या, जुन्या पंत्या काही काढल्या नाही, ज्या नवीन आहे त्याच लावलं आहे मी. आणि सर्व काही पंते आता उंबरठ्यामध्ये तुळशीलाही दिवा लावलेला होता आणि बाहेर पण खिडकीमध्ये रांगोळीजवळ सर्व पंत्या ठेवून देते. अशी पंत्यांची रोषणाई बघितली ना तर खूप छान वाटतं आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरी माता लक्ष्मी प्रवेश करते. मिस्टरांनी घरावरती छान लाइटिंग लावून दिलेली आहे. त्यानंतर आता खाली पंत्या सर्व काही ठेवल्या मी. आज जास्त हवा पण नव्हती ना, त्यामुळे पंत्या व्यवस्थित राहिल्या, नाहीतर हवेने विजून जातात. आणि आकाश कंदील मागच्या वर्षीचाच आहे, तर राहुलला मी बोलली की हा लावून दे बाहेर. आणि पूजाचं चालू होतं मेहंदी काढायचं काम, तर एवढ्या काही गडबडीमध्ये ती मेहंदी काढत बसली. आणि वसुबारसची आज पूजा पण मांडायची होती, तर इथेच मी मंदिराच्या शेजारीच टेबल ठेवलेलं आहे. आणि माझ्याकडे ना छोटीशी पितळीची गाईवासरूची मूर्ती आहे, देवघरामध्ये असते नेहमी, ती ठेवली. आणि तिथेच विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती आहे माझी, तर आज एकादशी आहे ना, तर ती पण मी तिथे ठेवली. थोडंफार आता फुलांनी मस्त डेकोरेट करते. मॅडमचं चालू आहे नेल पेंट लावायचं काम. त्यानंतर पूजा पण मला थोडीफार मदत करू लागली, तर इथे तिने पूजेचं ताट तयार करून दिलं मला. आणि पाण्यामध्ये पण तिने छान अशी मस्त फुलं ठेवून ना थोडंफार डेकोरेट केलं. आणि हे दोन कमळाच्या फुलाच्या आकाराचे दिवे ना, ते पण पूजाच घेऊन आली होती, तर ते पण आम्ही ठेवले. आणि अशा प्रकारे माझी आजची ही वसुबारसची पूजा मांडणी. चला मस्त सर्व काही तयारी झालेली आहे. पंती दिवा सर्व लावला, पूजा करायची बाकी आहे. आणि पाहुणे पण आता आलेले आहे. मग आता पहिला दिवस ना सणाचा, तुम्ही नाही केली का मग दिवा पूजा? या 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 मावशी. तुम्ही पण लावले ना हे कुबेराने करसूला? हा. तुम्ही म्हणले किती घेतला?
25,000 बसा 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 ना इकडे सोप्यावर बसा। पूजा दाखव तुझा लुक। आपल्या पूजाने हा ड्रेस वेअर केलेला आहे, पटपट आवरलं। ऋतू आलेली आहे। पूजाच्या सासरकडचे आता सर्व आलेले होते, गणपती बाप्पांची पूजा करायची बाकी होती, तर इथे मी धूप कापूर अगरबत्ती लावली। ऋतू थोडंफार डेकोरेट करत होती, पाटाभोवती रांगोळी काढते। पूजाने आलेल्या तिच्या सासूबाईंना पाणी दिलं। तर ह्या पूजाच्या मावस सासूबाई सर्वात लहान्या इथे सिन्नरमध्येच राहायला येत्या, तर त्या आल्या आणि ऋतू आली, तर ऋतूबरोबर पूजाचे मिस्टर पण आले। तर चला आता गणपती बाप्पांची सर्वात आधी पूजा करून घेते, कारण माझी पूजा येणं बाकीच होती। आणि त्यानंतर वसुबारसची पूजा मांडणी केलेली, तर तिथे पण मी पूजा करून घेतली। स्वयंपाक पण माझा झालेला होता, फक्त पुरी तळायची बाकी होती, कारण पुऱ्या येणं लगेच थंड पडतात म्हणून मग मी तळल्या नाही। तर म्हटलं चला सर्वच कामं चालू आहे माझी पूजा करून घेतल्यानंतर। आता पूजाचा जो काही सणाचा कार्यक्रम आहे ना, दिवाळीचा सण आमच्याकडे कसा आणला जातो, कशाप्रकारे तो दिला जातो, सर्व काही व्हिडिओमध्ये आज तुम्हाला बघायला मिळेल। आता ऋतू ही ना इथे सर्व काही आणलेलं साहित्य व्यवस्थित ठेवते। पूजाची पण तयारी झालेलीच होती, पाटाभोवती छान अशी मस्त रांगोळी काढली, दिवाळी सण असं नाव पण रांगोळीने काढलं तिने। आणि बाहेर राहुलचा फ्रेंड आला होता सुमित, तर त्याचा आज बर्थडे, तर पूजा त्याला बर्थडे विश करते। तो राहुलला घ्यायलाच आला होता, राहुल त्याच्यासोबत बाहेर जाणार होता। आणि आता इथे मी उंबरट्यावरती पण स्वस्तिक काढलं, रांगोळीने स्वस्तिक काढते। पूजाने बाहेर रांगोळी काढली पण उंबरट्यावरती स्वस्तिक काढायचं बाकीच होतं, तर अशाच प्रकारे मी स्वस्तिक काढत असते। स्वस्तिक काढल्यानंतर हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची। रांगोळी काढल्यानंतर रांगोळी वाईट ठेवत नसतात, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं असतं। हे तर मी तुमच्याकडूनच शिकलेली आहे, खूप साऱ्या गोष्टी मला तुमच्याकडून शिकायला मिळाल्या। आता तुळशी वृंदावनची पण पूजा करून घेतली, आणि आज एकादशी आहे तर तुळशीजवळ पण छान मस्त मी पंती लावून दिलेली आहे। आणि उंबरठ्यावरची पण माझी सर्व काही पूजा झालेली आहे। अशा प्रकारे ही सर्व काही बाहेरची पूजा झाल्यानंतर मग देवघरातल्या देवांची पण पूजा करून घेतली, धूप अगरबत्ती लावून। त्यानंतर बाहेर पण खूप छान असं मस्त दिसतंय ना, पूजाने रांगोळ्या काढलेल्या आहे पायरीवरती पावलं, तर रांगोळी पण खूप मस्त दिसते पंती लावल्यानंतर। आता चला पूजाचा दिवाळीचा सण। ऋतूने पूजाला दिवाळीचा सण दिला, त्यामध्ये पैठणीची साडी घेतलेली ना, तर ती पूजा येणं नेसते, आवडते तिचं। आता मी इथे काय काय केलेलं आहे हे सर्व काही तुम्हाला दाखवते। बटाटा चटणी, डाळ भात सर्व झालेलं होतं, फक्त पुऱ्या बनवायच्या बाकी होत्या ना, तर कणिक मी भिजवून ठेवलेली होती। पूजा तयार होते तोपर्यंत आता मी पुरी लाटून ठेवते। पुरी लाटायची नाही, मशीन आहे पुरीचं, तर त्या मशीनमध्येच मी पुरी बनवते। या मशीनने ना पटापट पुरी बनल्या जातात, जास्त वेळ लागत नाही। पूजा तयार होते तोपर्यंत आता थोड्याफार पुऱ्या इथे मी करून ठेवते। आज तर प्रत्येकाच्या घरामध्ये सण, वसुबारसची पूजा मांडणी करायची, दिवाळीचा पहिला दिवस, पंती लावायच्या, त्यामुळे मग मला काही कोणाला बोलावता येईना म्हणून मग आज सर्व काही आम्ही थोडंसं धावपळीमध्येच केलं। तर पुऱ्या करून ठेवल्या थोड्याफार, आणि पूजा पण साडी नेसून मस्त तयार झालेली होती। चला आता तिकडे जाऊ आपण। तर हे बघा, पूजाने छान मस्त ही पैठणी नेसली। तर ही पैठणी खूप साऱ्या ताईंनी विचारली होती कितीची, तर 2400 रुपयाची ही पैठणी। आणि पूजाने हा चिंतामणी कलर घेतलेला आहे पैठणीमध्ये, त्यावरती छान मस्त मोर पण आहे, आणि रेड कलरचं ब्लाऊज, तर ब्लाऊजवरती पण छान मस्त मोराची डिझाईन आहे, पाहिला पण डिझाईन आहे। तर खूप मस्त दिसत होती तिला ही पैठणी, आणि गळ्यामध्ये तिने गोल्डन ज्वेलरी घातलेली आहे। आता पूजाच्या मावस सासूबाईंनी तिला हळदी कुंकू लावलं आणि पेढा खाऊ घातला,
आणि ओवाळं, तर अशा प्रकारे मुलीला सण आणतात आमच्याकडे. साडी नेसल्यावर पण तिला जे काही आणलेलं आहे ना, फळं काही गिफ्ट, ते सर्व काही देतात. आणि आज तर पूजा हप्ते घेऊनच घरी आली होती. दिवाळीच्या दिवशीसुद्धा तिला पूर्ण दिवसाची सुट्टी नाही आहे, कारण डॉक्टर असल्यामुळे तिला पेशंट बघावं लागतात. आणि जे काही पेशंट असतात त्यांची डेट असते, त्या दिवसाला ते येतात. तर तिकडे पण दुर्लक्ष करून चालत नाही, कारण पहिलं आपण कामालाच महत्त्व देत असतो. आणि खूप साऱ्या ताई म्हणतात की पूजा सुट्टी घेऊ शकत नाही का, तर लग्नाच्या वेळेस पण तिला सुट्टी घ्यावी लागेल. त्यामुळे मग एवढ्या सर्व काही सणाला सुट्ट्या ती नाही घेऊ शकत. आता तिचे मिस्टर तिला मिठाई खाऊ घालत आहे आणि गुलाब पुष्प आणलेलं आहे त्यांनी, तर ते तिला देत आहे. तर ते खूप हसतमुख असतात, खूप साऱ्या ताईंना त्यांचा हा स्वभाव खूप आवडतो, कारण ते ना सारखे हसतमुख दिसतात ना, त्यामुळे तर खूप मनमिळाऊ आहे ते आणि खूप छान आहे. तर पूजाला खूप जीव लावतात. मुलीसोबत मुलीच्या आईला सुद्धा साडी घेऊन येत असतात. तर माझ्यासाठी पण त्यांनी साडी आणलेली होती, तर ती साडी पण त्यांनी मला दिली. हळदी कुंकू लावलं पूजाच्या मावससासूबाईंनी, मला मिठाई खाऊ घातली. खूप गडबड झालं. थँक्यू. काकांना लाडू द्यायचा ना मग. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. मुलगी ही घरातली लक्ष्मीच असते. ती जेव्हा घरामध्ये असते ना, तेव्हा घर अगदी भरल्या भरल्यासारखं असतं. ती जेव्हा घरातून बाहेर जाते तेव्हा घर अगदी शांत होऊन जातं. आणि पूजाची ही शेवटची दिवाळी आपल्या घरी, तर एक दृष्टीने वाईट पण वाटतं आणि एका दृष्टीने मला आनंद पण होतो की तिचं लग्न होणार. आता हे दोघे पण बाहेर आहे ना, सुरसुरी पेटवत आहे, तर दोघे पण आनंद घेत आहे दिवाळीच्या पहिल्या दिवशीच्या सणाचा. आणि ऋतू ही ना त्यांचा रील बनवते, तर आपली पूजा सर्वच गोष्टीचा आनंद घेते, काहीही सोडत नाही. चला आता सर्व काही कार्यक्रम आवरत आलेला होता. पाहुण्यांना जेवायला वाढायचं आहे, तर मस्त गरम गरम पुरी तळते. आणि राहुलेना आम्रखंड घेऊन आलेला होता. ऋतू पण ताटं तयार करते, तर ऋतू पण थोडीफार मदत करत होती मला. आम्ही सर्वांसाठी ताटं तयार केली आणि पूजा आहे ना ड्रेस घालून आली, कारण साडीवरती एवढं सर्व काही उमजत नाही, त्यामुळे मग तिने चेंज केलं. आता सर्वांसाठी ती ताटं ठेवते. आज तुम्हाला ऋतूचे मिस्टर आणि पूजाच्या ऋतूच्या सासूबाई दिसत नाही आहे, कारण ऋतूच्या सासूबाई आहे ना त्यांचं फ्रूटचं शॉप आहे, तर त्या तिथे आहे आणि त्यांना एकादशीचा उपवास पण आहे. आणि ऋतूचे मिस्टर नाशिकला फटाक्यांच्या शॉपवरती आहे, तर त्यांचं फटाक्याचं स्वतःचं शॉप पण आहे ते तिकडे. झालं का गरम गरम पुऱ्या? करते ना. एकीकडे जेवण चालू आहे पाहुण्यांचं आणि तिकडे मी मस्त गरम गरम पुरी करते त्यांच्यासाठी. जरा धावपळ झाली आज आमची, पण खूप छान मस्त व्हिडिओ आहे आजचा. तुम्हाला आवडला असेल ना कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि पूजा रडत होती, शेवटची दिवाळी ना पूजाची आपल्याकडे, त्यामुळे रडत होती. बरं झालं माझं रडताना शूट नाही घेतलं. बघा छान मस्त याने पुऱ्या आहे ना, पटापट होतात. मी एकीकडे पुऱ्या तळत होते गरम गरम आणि पूजा सर्वांना वाढत होती हॉलमध्ये. सर्वांना स्वयंपाक खूप आवडला, सर्वांची जेवणं झाली आणि त्यानंतर मग ऋतूला आणि ऋतूच्या मावस सासूबाईंना दोघींना पण मी साड्या आणलेल्या होत्या ना, त्या दिल्या. त्यांना मी नेसायला सांगितल्या. सगळं झाल्यावर बघितलंच नाही ना पडू द्यावा ना आज. आवाज अगं विचले मानते मी हे उलट पोरींच.
मुलींची पूजा उगवली करते पुढच्या वर्षी असेच तिकडे भेटा एकमेकींना. पुढच्या वर्षी ना एकीने लाडू एकीने करंजी शेव चिवडा सर्व करा. या परत बाय बाय जेवण करून घ्या परत या बाय बाय. सफरचंद खायचं कि गुलकंद खायचं? सफरचंद. गुलकंद नाही छान आहे आधी हे टेस्ट कर कसं दे नका नका. अरे सफरचंद आहे खाणार. हॅपी दिवाळी दोघींना पण आज सोमवारचा उपवास. चला दोघी जेवून घेतो आम्ही. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक करा शेअर करा. परत भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या लग्नाचे खूप छान छान ब्लॉग येणार आहे तुम्हाला आता इथून पुढे, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ पूर्ण बघायचा. नमकी देते का त्यांना? प्रेमात सांगते. प्रेमात सांगते.